आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आदर्श बालक मंदिर मध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात. कोथळी येथील आदर्श बालक मंदिर या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन 2020 मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी वर्षभरात अनेक खेळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत निकाडे, जीवझाला येडापिसाचे कलाकार हरीश जाधव, संस्थेचे चेअरमन आदगोंडा पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होतं. आदर्श बालक मंदिर ही शाळा वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन नुकताच पार पडला. या कार्यक्रमात बाल चमूंनी आपली कला पालकांच्या समोर सादर करून दाखवली. यावेळी अनेक वेगवेगळ्या गाण्याच्या संगीतावर मुलांनी आपली कला आत्मसात करून दाखवली. या स्नेह संमेलनाचं उद्घाटन पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील व उद्योजक अजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. तर शाळेचे समन्वयक व्ही चौगुले, मुख्याध्यापिका ए डी पाटील, व्ही कुलकर्णी व सांस्कृतिक विभाग प्रमुख सुप्रिया नांदणे यांनी मुलांच्या कडून परिश्रम करून घेतलं. यावेळी पालकांनी मोठी गर्दी केली होती. मानकरी न्यूज साठी कोथळीहून संदीप इंगळेसह सुभाष इंगळे.